पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर 29,000 कोटींच्या प्रकल्पाची करणार पायाभरणी. दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार. देशातील 7 राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा. इंडिया आघाडीला 13 पैकी 11 ठिकाणी विजय. निकालानं इंडिया आघाडी आत्मविश्वास वाढला. अयोध्येनंतर बद्रीनाथमध्येही भाजपचा पराभव. बद्रीनाथमध्ये काँग्रेसचे लखपत सिंह बुटोला हे 5,224 मतांनी विजयी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील एकमत फुटल्याचा जयंत पाटलांचा दावा. आमदार आव्हाडांनी जयंत पाटलांचा दावा मात्र फेटाळला. संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत. संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशाह. आशिष शेलार यांचं राऊतांच्या दाव्यावर पलटवार. आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं अन्यथा विधानसभेचे 288 उमेदवार पाडणार. मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा. मुंबई सिंधुदुर्गसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे. हवामान विभागाचा इशारा. पालघर बोईसर डहाणू चारोटी परिसरात मुसळधार पाऊस. सूर्या आणि वैतरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्या. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.